आ, महेश पाटील सरांचा प्रश्न आहे की सर इंट्राडे ट्रेडिंग चालू असताना जर खूप लॉस होत होत असेल वाटलं तर पोजिशन चेंज केली म्हणजे डिलेवरीमध्ये कन्वर्ट केलं साहेब आपण माझं ह्याला स्ट्रॉंग मत आहे याबाबत तुम्ही जर इंट्राडेसाठी ट्रेड केला असेल तर प्रॉफिट होत असेल लॉस होत असेल इंट्राडेचं इंट्राडेलाच तो विषय भागवायचा आहे अशी जर तुम्ही सवय लावून घेतली तर एक दिवस तुम्हाला खूप मोठा त्याचा लॉस होईल इंट्राडे मध्ये आपण ट्रेडिंग करतोय स्टॉप लॉस आपण लावलेला आहे स्टॉप लॉस हिट झाला तर होऊ द्यायचा तुम्हाला दुसरा ट्रेड घ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं स्टॉप लॉस लावा आपण प्राईज मध्ये स्टॉप लॉस कसा लावायचा असतो हे सुद्धा बघितलेलं आहे तर ते अशासारखे व्हिडिओ बघा माहिती घ्या आणि प्रॉपर स्टॉप लॉस लावा स्टॉप लॉस हिट झाला माझा सुद्धा स्टॉप लॉस दिवसातून एकदा दोनदा हिट होतो पण अर्थात मी एक दोनच ट्रेड करत नाही त्यातलं साधारण एक पंचवीस तीस टक्के ट्रेडमध्ये स्टॉप लॉस हिट होतो कारण हेजिंग केलेलं असतं दुसऱ्या साईडला लॉस होतो एका साईडलाच प्रॉफिट होतं होणारं प्रॉफिट हे लॉसपेक्षा जास्त असेल तर तुम्ही प्रॉफिटेबल तर त्यामुळे जिथे जिथे स्टॉप लॉस हिट होतोय तिथे तिथे ते करून टाका तुम्हाला अगदी खात्रीच असेल की नाही आज काही ना काही कारणामुळे त्याच्यामध्ये लॉस दिसतो आहे पण उद्या शंभर टक्के रिकव्हरी होणार आहे ह्याची तुम्हाला दोनशे टक्के खात्री असली तरच तुम्ही कन्वर्ट करा ही रेग्युलर सवय लावून घेऊ नका जर तशी सवय लावलीत तर तुम्हाला भविष्यात खूप मोठा लॉस होणार आणि तुम्ही मार्केटमधनं बाहेर फेकले जाणार त्यामुळे जिथे स्टॉप लॉस होतो आहे हिट करा मोकळे व्हा पुढचा नवीन ट्रेड नवीन विचार करा काय चुकलं ते समजून घ्या आणि नवीन ट्रेडसाठी कॉन्सन्ट्रेट करा झालेल्यावर फार काय आपण ओढत बसायचं नाही आणि ते दुःख ताणायचं नाही प्रथमे सरांचा पुढचा प्रश्न आहे हाऊ टू सिलेक्ट शेअर्स फॉर डिफरंट ट्रेडिंग स्विंग इंट्राडे शेअर्स सिलेक्शन कसं करावं याच्यावर हो आपण एक व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं ते करावं लागतं तर त्याच्यामुळे ते असं मला थोडक्यात एका प्रश्नाचं उत्तर म्हणून सांगता येणार नाही तुम्हाला इंट्राडेसाठी बघायचं असेल तर ज्याच्यामध्ये व्हॉलॅटिलिटी असते एक दिशा पकडली की त्याच्यात काही तीन चार पाच टक्के मूव येते असे शेअर तुम्हाला इंट्राडे साठी निवडावे लागतात स्विंग ट्रेडिंग साठी सुद्धा ज्याच्यामध्ये एक ठराविक लेवल तोडली आहे म्हणजे मागच्या दोन आठवड्याचा हाय मोडलाय आणि तो टिकतोय त्याच्यावर तर असा शेअर तुम्ही स्विंग ट्रेडिंग साठी निवडू शकता साठी तुम्ही असं बघू शकता की मंथली हाय मोडलाय आणि वर टिकतोय तर तुम्ही पोझिशनल म्हणजे मी तुम्हाला किरकोळ उदाहरण सांगतोय हे काही फायनल सांगत नाही आहे तर प्रत्येकाचं त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं अॅनालिसिस करावं लागतं इंट्राडे साठी मोमेंटम असणारे शेअर निवडावे लागतात कारण त्याच्यामध्ये हालचाल झाली पाहिजे इंट्राडे मध्ये तुम्ही स्टॉप लॉस लावला पाहिजे स्टॉप लॉस कसा लावायचा हे मी निफ्टी बँक निफ्टीवर आपण जी प्राईज ॲक्शन व्हिडिओ करतोय त्याच्यामध्ये तुम्हाला स्टॉप लॉस कुठे लावायचा याची माहिती सांगितलेली आहे तर त्यानुसार स्टॉप लॉस जिथे लावलाय तिथे तो हिट झाला की बाहेर पडायचं त्यानंतर ओके प्राईज ॲक्शन विषयी सर आपला स्वतंत्र कोर्सच आहे लीडिंग इंडिकेटर विषयी सुद्धा मी तीन चार व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ जर बघितलेत तर तुमच्या या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल मी क्रमान प्रश्न घेतोय सगळ्यांचे प्रश्न आहेत बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत ओके okay, ते प्रश्न आपल्याला आता थोडंसं फास्ट घेऊया कारण वेळ संपत आला आहे ओ आर बीमध्ये पहिली कॅन्डल फार मोठी असेल अडीचशे तीनशे पॉईंट असेल तर स्टॉप लॉस खूप मोठा होतो बरोबर आहे सर मी त्या ओ आर बी स्ट्रॅटर्जीमध्ये सांगितलंच आहे खूप मोठी कॅन्डल असेल तर त्या दिवशी ट्रेड करू नका जर समजा करणारच असाल तर त्या पहिल्या कॅन्डलच्या पन्नास टक्केच्या थोडंसं खाली स्टॉपलॉस लावा किंवा वर बाईंग करत असाल तर पन्नास टक्के करा म्हणजे तीनशे पॉईंटचे कॅन्डल असेल तर हायपासून दीडशे पॉईंटच्या खाली थोडासा तुम्ही स्टॉप लॉस ठेवला पाहिजे आणि जर सेलिंग करत असाल तर लोपासून दीडशे पॉईंट वर त्याच्या थोडासा वर बफर ठेवून तुम्हाला स्टॉप लॉस ठेवावा लागतो सर्वसाधारणपणे प्राईज ॲक्शन ट्रेडिंगचा नियम असा आहे की मोठी कॅन्डल असेल तर पन्नास टक्के ची लेवल तोडली ले तर ट्रेंड रिव्हर्स होतो त्यामुळे पन्नास टक्के ला लोस शकता त्याच्यापेक्षा कमी स्टॉप लॉस ठेवायचा असेल तर तो तुम्हाला सुरुवातीला नाही ठेवता येणार ना। ट्रेल करत जावं लागेल मग तर उत्तर दिलंय श्रीकांतजींचा पुढचा प्रश्न आहे ऑप्शनमध्ये इंट्राडे ट्रेडिंग करताना ऑप्शन चेन पाहून मार्केटची दिशा लाईव्ह ट्रेडिंगमध्ये समजते का हो सर समजते ऑप्शन चेनवर आपण ऑप्शनवरच एक चांगला व्हिडिओचा कोर्स बनवणार आहोत त्याच्यामध्ये ऑप्शन चेन डेटा वर सुद्धा वर सुद्धा एक प्रश्न झाला होता तर त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन जे प्रीमियम ग्रुपमध्ये आहेत किंवा जे पेड कोर्स करतायत त्यांना हे, हे आता समजलं असेल हा विषय पण इतरांसाठी आपण ऑप्शनचा जेव्हा कोर्स नवीन आणतोय त्याच्यामध्ये तुम्हाला मी ऑप्शन चेन डेटा कसा ॲनालाइज करायचा असतो याचं उत्तर तुम्हाला देणार आहे श्रीकांतजींचा पुढचा प्रश्न आहे फ्युचर आणि फ्युचरमध्ये सारखेच कॉल आणि पुट असतात का श्रीकांतजी नाही याचं उत्तर नाही असं आहे फ्युचरमध्ये बाय किंवा सेल करता येतं चालू किमतीला म्हणजे शेअरमध्ये जसं ट्रेडिंग होतं तसंच फ्युचर आणि ऑप्शन मध्ये होतं फ्युचरमध्ये होतं फ्युच फ्युचरमध्ये तुम्हाला लॉटमध्ये करावं लागतं एवढाच फरक आहे त्याच्यात कॉल आणि पुट असत नाहीत कॉल आणि पुट हे ऑप्शन मध्येच असतात त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की ऑप्शन पुट पुटकॉल रेशोचा यूज कसा करतात तर पुटकॉल रेशोचं पी सी आर अर्थ अनेकांना लक्षात आला नसेल तर सांगतो पुट कॉल रेशो, रेशो पुट आणि कॉल टोटल पुटची क्वांटिटी किती आहे त्याला कॉलच्या क्वांटिटीनं भागलं म्हणजे डिव्हाइड केलं तो ये तो तर येणारं जे उत्तर असतं तो ते गुणोत्तर असतं पुढचं कॉलशी असणारं गुणोत्तर तर पुटकॉल रेशो जर कमी असेल म्हणजे आता मी निफ्टीच्या बाबतीत सांगतो जर पॉईंट एटच्या आसपास आलं असेल निफ्टीमध्ये पुटकॉल रेशो तर तो ओव्हर सोल्ड झाला आहे असं समजतात म्हणजे किंमत आता खूपच खाली आली आहे इथे कदाचित साईडवेज जाईल कदाचित इथनं मार्केटमध्ये तेजी येऊ शकेल थोडासा बॅक तरी येईल असं वाटायला लागतं पॉईंट एटच्या आसपास पुटकॉल रेशो आल्यावर जर तो पुटकॉल रेशो वन पॉईंट सिक्स वन पॉईंट सेवन वन पॉईंट एट गेला तर तो ओव्हर बॉट असतो म्हणजे अनेकांनी तेजी केलेली असते आणि मग तिथे मार्केटमध्ये मंदी येण्याची शक्यता असते किंवा प्रॉफिट बुकिंग येण्याची शक्यता असते त्यामुळे पुटकॉल रेशो जसा वाढत जाईल वन पॉईंट फाईव्हच्या पुढे जायला लागला की तुम्हाला लक्षात येतं की तो ओव्हर बॉट व्हायला लागला आहे खूप लोकांनी खरेदी 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 केलं आहे आता त्याच्यामध्ये जास्त मोठी व्हॅल्यू येणार नाही जास्त मोठं टार्गेट येणार नाही आता तो कदाचित तिथून प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं तर पुटकॉल रेशो तुम्हाला काय सांगतो की किती लोकांनी पुट आणि किती लोकांनी बायमध्ये सॉरी कॉलमध्ये ट्रेडिंग केलं पुट पुटमध्ये आणि कॉलमध्ये ट्रेडिंगचं पर्सेंटेज कसं आहे एकमेकांशी प्रमाण कसं आहे तर ते जेव्हा वन पॉईंट फाय आता हे सुद्धा प्रत्येक स्टॉकमध्ये वेगवेगळं असतं त्याच्यासाठी तुम्हाला स्टॉकचा थोडासा मागचा अंदाज घ्यावा लागतो जर तो घेतलात तर तुम्हाला लक्षात येऊ शकतं निफ्टीमध्ये मी तुम्हाला सांगितलंय तुम्ही स्टॉकमध्ये गेलात आयमध्ये वेगळे किमती असतील त्याचा तुम्हाला थोडा स्टडी करावा लागेल किती असतात रिलायन्समध्ये वेगळ्या असणार प्रत्येक ह्याच्यासाठी पुटकॉलचा रेशो वेगवेगळा असतो कधी ओव्हर बॉट होतो आणि कधी ओव्हर सोल्ड होतो तर त्याचा आपल्याला हे वेगवेगळा असतो विक्स इंडेक्सचा वापर कसा होतो विक्स हा व्हॉलेटिलिटी इंडेक्स आहे मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो की आपल्याला सुद्धा आपल्याकडे इंडिया विक्स म्हणून तुम्ही काय करू शकता तुमच्याकडे तो घेऊ शकता व्हॉलेटिलिटी जेव्हा वाढते तुम्ही जे बघितलं तर हा आता आम्ही चार्ट दाखवतोय तुम्हाला इथे दिसतंय बघा की व्हॉलेटिलिटी ही साधारण वीसच्या आत असते नॉर्मल व्हॉलेटिलिटी ही वीसच्या आत असते तुम्ही जर बघितलं तर आत्ता जे कोरोनाचं संकट आलं तेव्हा हिस्टोरिकल हाय गेला होता व्हॉलेटिलिटीला आता ही व्हॉलेटिलिटी वाढते त्याचा परिणाम काय होतो त्याचा परिणाम असा होतो की कि ऑप्शनच्या किमती वाढतात म्हणजे इन द मनी ॲट द मनीचा ऑप्शन समजा आपण असं समजूया निफ्टीचा ॲट द मनीचा ऑप्शन एरवी शंभर रुपयाला मिळतो तर आता कदाचित तो दोनशे अडीचशेला मिळेल कारण व्हॉलेटिलिटी वाढली व्हॉलेटिलिटी वाढल्याचा आणखीन एक परिणाम असा असतो की कॅन्डल साईज मोठ्या मोठ्या बनायला लागतात म्हणजे पाच मिनिटाच्या कॅन्डल ज्या आहेत किंवा दहा मिनिटाच्या असतील पंधरा मिनटाच्या असतील ह्या नॉर्मल साईजपेक्षा मोठ्या बनायला लागतात म्हणजे किमतीमध्ये खूप बदल होतात आणि मोठ्या प्रमाणावर होतात व्हिक्स वाढतं म्हणजे व्हॉलेटिलिटी वाढते आणि ती वाढली की किमतीमध्ये बदल मोठ्या प्रमाणावर होतात ऑप्शनच्या किमती मोठ्या प्रमाणावर होतात आत्तासुद्धा तुम्ही बघाल अगदी मी रिसेंट ॲनालिसिस सांगतो तुम्ही बघा आता कोरोनाचं संकट जसं जसं आपल्याला समजायला लागलं तुम्हाला लक्षात येईल की त्यानंतर हळूहळू विक्स कमी होत गेलं व्हॉलिटिलिटी कमी होत गेली आता जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की मागच्या दोन तीन महिन्याचा हाय वीक्सनं आता ओलांडलाय हे बघा आता चा हाय बघा इथपर्यंत पोचलाय म्हणजे ऑगस्टचा हाय जो होता तो आता ओलांडलाय आणि जुलैच्या लेव्हलला वीक्स आलंय पुन्हा हे कशामुळे आहेत अमेरिकेत आता इलेक्शन आहेत तीन तारीखला त्याचं त्यांची वोटिंग होणार आहे त्यांच्याकडे अर्ली वोटिंग चालू पण झालंय आहे आणि त्याचा परिणाम असा आहे भारतीय बाजारावर कारण अमेरिकन सगळ्या गोष्टींचाच परिणाम भारतावर होत असतो तर तो त्याच्यामुळे व्हीक्स वाढले म्हणून आत्ता बघितलं तर ऑप्शनच्या किमती महाग मिळणार तुम्हाला कॉल घ्यायला गेला गेलात महाग पूट घ्यायला गेला गेलात महाग म्हणजे पैसे जास्त तुम्हाला इन्व्हेस्ट करावे लागणार ह्याचं कारण व्हिक्स वाढलेलं आहे व्हिक्स वाढलं की सुद्धा आता निफ्टीमध्ये बघितल्यात तर मोठ्या मोठ्या कॅन्डल बनायला लागणार आपण uh, समजा एक तासाच्या कॅन्डल बघूया तुम्ही बघितलं तर आता ह्या मोठ्या 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 कॅन्डल बनत आहेत ह्याचं कारण विक्स वाढलेलं आहे जेव्हा विक्स कमी होतं तुम्ही इथे बघा जेव्हा विक्स कमी होतं त्यावेळेच्या कॅन्डल कशा असतात त्या बघा हे बघा मी झूम करून दाखवतोय विक्स कमी होतं या दरम्यान ह्या डेली दाखव वन आवरली दाखवतोय आणि आता विक्स वाढलंय तशा कॅन्डल बघा मोठ्या मोठ्या बनायला लागतील हे बघा कॅन्डल बघा मोठ्या मोठ्या बनायला लागल्या तर विक्स वाढलं की कॅन्डल मोठ्या बनतात व्हॉलेटिलिटी म्हणजे खूप मोठी मूव येते ऑप्शनच्या किमती वाढतात रिस्क वाढते विक्सचा मी उपयोग सांगितलाय <coughs> श्रीकांतजींचा सा पुढचा सा प्रश्न आहे चार्ट आयक्यू मध्ये ट्रेंड लाईन्स काढल्या असतील तो चार्ट पॉप आउट केल्यावर त्या लाईन दिसत नाहीत सर हा म्हणजे हा युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे कुणाला जर ह्याचं उत्तर माहीत असेल तर मला पण सांगा मला पण अनेक वेळा त्याचा त्रास होतो की मी ट्रेंडलाईन काढल्या समजा आणि तोच चार्ट मी पॉपआउट करायला गेलो आता आपण एक उदाहरण लाईव्ह करून बघूया हो तसं होतंय का दरवेळेलाच होतं असं नाही आता मी निफ्टीमध्ये काय करतो एक रिसेंटमध्ये एक तासाची कॅन्डल घेतली आहे मी एक ट्रेंडलाईन काढतो जुन्या झालेल्या गोष्टीवरच काढतो समजा मी इथन काढली एक ट्रेंड लाईन ही ट्रेंड लाईन काढली आता मी हा चार्ट जर पॉप आउट केला म्हणजे बाहेर काढला तर ती ट्रेंड लाईन राहते का बघूया ती राहिली आता दरवेळेलाच असं होईल असं नाही म्हणजे आता ही ट्रेंड लाईन इथे तुम्हाला आहे ती इथे दिसली म्हणजे इथे काढलेली सुद्धा मी तो चार्ट बाहेर घेतल्यावर मोठ्या स्क्रीनवर घेतल्यावर ती राहिली पण हे दरवेळेलाच असं होतं असं नाही म्हणजे आता मी इथे काय करतो इथे समजा इकडे जाऊन येतो निफ्टी बँकचा चार्ट बघूया आणि मी पुन्हा निफ्टीवर येतो ही ट्रेंड लाईन इथे राहिली आहे कधी कधी असं केलं तरी सुद्धा ट्रेंड लाईन निघून जाते आता ह्याला उत्तर माझ्याकडेही नाही आहे की ती लाईन का राहत नाहीत कितीतरी वेळा असं झालंय की मी प्रीमियम ग्रुपवर जे व्हिडिओ टाकतो त्याच्या रेकॉर्डिंगसाठी ट्रेंड लाईन काढलेल्या असतात रेकॉर्डिंग चालू करतो रेकॉर्ड करता करता अचानक मला तिथे निफ्टी दाखवायचं असतं बँक निफ्टी दाखवायचं असतं चार स्टॉक दाखवायचे असतात गोल्ड सिल्वर आणि क्रूड uh, ऑइल दाखवायचं असतं म्हणजे मला जवळजवळ बघितलं तर आठ नऊ uh, चार्ट दाखवायचे असतात तर त्या आठ नऊ चार्टमध्ये मी जेव्हा एका चार्टवरनं दुसऱ्या चार्टवर जातो रेकॉर्डिंग करता करता माझ्या लक्षात येतं अरे मगाशीच काढलेल्या ज्या लाईन आहेत त्या गायब झाल्या आहेत आता मला तो व्हिडिओ पॉज करावा लागतो त्या लाईन पुन्हा काढाव्या लागतात आणि पुन्हा तो कंटिन्यू करावा लागतो हा माझा सुद्धा प्रॉब्लेम आहे ह्याचं उत्तर माझ्याकडेही नाही कुणाकडे जर असेल तर मला सांगा की त्या ट्रेंडलाईन कधी राहतात कधी राहत नाहीत आत्ता मी उदाहरण लाईव्ह दाखवलं याच्यामध्ये राहिल्या पण त्यांचा प्रश्न बरोबर आहे आणि ते दुःख माझं पण आहे श्रीकांतजींचा पुढचा प्रश्न आहे ऑप्शन चेनसारखी फ्युचर चेन, चेन असते का हिस्टॉरिकल डेटा पाहूनच फ्युचरचा ट्रेंड कळू शकतो ऑप्शन चेनसारखी फ्युचरमध्ये चेनच चे नसते याचं कारण फ्युचरमध्ये स्ट्राईक प्राईजच नसतात फ्युचरमध्ये चाललेली किंमत हीच फायनल किंमत असते त्यामुळे त्याच्यामध्ये स्ट्राईक प्राईज नसतात आणि स्ट्राईक प्राईज नसल्यामुळे त्याच्यामध्ये फ्युचर चेन नसते हिस्टॉरिकल डेटा बघूनच त्याच्यामध्ये कारण त्याच्यात बाय किंवा सेल असे दोनच ऑप्शन असतात त्यामुळे हिस्टॉरिकल डेटा बघूनच तुम्हाला ट्रेंड अंदाज करावा लागतो श्रीकांतजींचा पी सी आर डेटा आणि व्हिक्स आत्ताच सांगितलेला आहे पुट कॉल रेशो आणि व्हिक्स विषयी माहिती आत्ताच मी दिलेली आहे पुढचा प्रश्न श्रीकांतजींचा त्यांनी खूप प्रश्न विचारलेत त्या सगळ्यांची उत्तरं देऊया आपण ऑप्शन चेनमध्ये मोस्ट ऍक्टिव्ह कॉल आणि मोस्ट ऍक्टिव्ह पुट यांचा सकाळी मार्केट ओपन होताना मार्केटची दिशा समजण्यासाठी उपयोग केला जाऊ शकतो का नक्कीच केला जाऊ शकतो मोस्ट ऍक्टिव्ह कॉल असेल जिथे मोस्ट ऍक्टिव्ह कॉल असेल तो आपण ओळखायचा की तो रेझिस्टन्स तयार होतोय आणि मोस्ट ऍक्टिव्ह पुट असेल ते ओळखायचं की तिथे सपोर्ट तयार होतोय म्हणजे निफ्टीच्या बाबतीत मी सांगतो की समजा अकरा बारा हजारच्या कॉलला मोस्ट ऍक्टिव्ह कॉल असेल याचा अर्थ बारा हजारला रेजिस्टन्स तयार होतोय अकरा हजार आठशे हा मोस्ट ऍक्टिव्ह पुट असेल तर ह्याचा अर्थ ओळखायचा की तो सगळ्यात चांगला सपोर्ट तयार होतोय मोस्ट ऍक्टिव्ह कॉल म्हणजे तिथे जास्तीत जास्त ऍक्टिव्हिटी आहे आणि जास्तीत जास्त व्हॉल्यूम होतोय तर तो रेझिस्टन्स असतो आणि मोस्ट ऍक्टिव्ह पुट तो सपोर्ट असतो आपण पुढे जाऊया हजारेजींचा पुढचा प्रश्न आहे कमोडिटी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीला सुरुवात कशी करावी साहेब तुमचा थोडासा गैरसमज झाला असेल किंवा मा, थोडस माहिती तुमची कमी पडती आहे कमॉडिटीमध्ये फक्त आपल्याला ट्रेडिंग करता येतं गुंतवणूक करता येत नाही कारण तिथे शेअर असत नाहीत तिथे फ्युचर आणि ऑप्शन असतात कमोडिटीजचे म्हणजे गोल्ड गोल्डचे फ्युचर किंवा ऑप्शन असतात आणि फ्युचर आणि ऑप्शन हा ट्रेडिंगचा पार्ट आहे तो इन्व्हेस्टमेंटचा पार्ट नाही आहे अर्थात तिथे लॉंग टर्म तुम्हाला गोल्डचे फ्युचर आणि ऑप्शन मध्ये बाय करता येतं म्हणजे एक वर्षापर्यंत वगैरे तर आणि त्याच्यामध्ये हे पण असतं लिक्विडिटी पण असते म्हणून आपण काय करूया त्याच्यामध्ये आपण असं करूया की म्हणजे त्याच्यामध्ये ट्रेडिंग करता येतं त्याच्यामध्ये तुम्हाला गुंतवणूक करता येत नाही फ्युचर आणि म्हणजे कमोडिटी मार्केटमध्ये ओके म्युच्युअल फंड अमाऊंट सेल होत नाही ती कशी करावी याविषयी आपण मार्गदर्शन करावे हा पण सर थोडासा प्रॉब्लेम आहे तुम्हाला कन्सेप्ट समजलेली नाही आहे म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला सेल करायचं नसतं म्युच्युअल फंडमध्ये आपण रिडीम करतो म्हणजे मी जेव्हा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतो तेव्हा ज्या फंडमध्ये गुंतवणूक करतो त्या फंडचे मला युनिट मिळतात मला जेव्हा पैशांची गरज असते तेव्हा मी ते युनिट विकतो म्हणजे रिडीम करतो तर रिडीम करण्यासाठी तुम्हाला ऑर्डर द्यावी लागते ऑर्डर दिल्यानंतर त्या दिवशीचं जे काही तुम्हाला एन असेल त्या एन ए व्हीला तुमची ऑर्डर रजिस्टर होते आणि तीन दिवसानंतर तीन वर्किंग डेज मार्केट डेज नंतर तुम्हाला तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतात म्युच्युअल फंड मी बेसिक माहिती देणारा एक व्हिडिओ लवकरच बनवेन अनेकांचे प्रश्न आहेत तर त्याच्यामध्ये मी त्याच्यावर एक व्हिडिओ नक्कीच बनवेन त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की श्रीकांतजींनीच परत विचारलाय व्हेरी गुड प्रीमियम ग्रुपमध्ये जे तुम्ही दुसऱ्या दिवशी स्टॉक वॉच किंवा सिलेक्शन देता ते टेक्स्ट बरोबरच चार्ट स्क्रीनशॉटच्या माध्यमातून दिले गेले तर त्या माग मागचे लॉजिक समजण्यासाठी फार मदत होईल श्रीकांतजी धन्यवाद नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन पण ॲनालिसिस करेपर्यंतच बराच वेळ जातो आणि निफ्टीमधलेच मी स्टॉक शक्यतो देतो त्याच्यामुळे ते, ते सगळं ॲनालिसिस पन्नास शेअरची सगळी माहिती साधारण कमोडिटीचं सांगण्यासाठी कमोडिटी साडे अकरापर्यंत चालू असतं मार्केट तर ते मला थांबावं लागतं आणि मग वेळ शिल्लक नसतो माझे बरेचसे कॉल म्हणजे बरेच कॉल म्हणत नाही मी त्याला तसा शब्द चुकून माझ्याकडनं गेला असेल तर त्याबद्दल सॉरी मी जे काही माझं विश्लेषण सांगतो ते मी सांगायला मला जवळपास साडे अकरा बारा वाजतात तर त्यामुळे ते देणं शक्य होत नाही स्क्रीनशॉटच्या माध्यमातून पण तुम्ही म्हणताय तर नक्की प्रयत्न करीन थोडं थोडं सुरुवात करूया आपण कारण त्या सगळ्या गोष्टीला उशीर होतो मार्केटच साडे पर्यंत चालू असतं त्यानंतर आपण प्रसाद सरांचा एक पुढचा प्रश्न आहे प्रसाद देशपांडे सर विचारतायत की सर निफ्टी बँक निफ्टी यांचं क्लोजिंग दुसऱ्या दिवशीच्या ओपनिंगमध्ये फरक असतो ओके हा फरक कशामुळे पडतो हा फरक सर कसं आहे की निफ्टी बँक निफ्टी ह्याच्यामध्ये जे सगळे इंडेक्स म्हणजे हे दोन इंडेक्स आणि सगळे शेअर्स ह्याच्यामध्ये प्री ओपनिंग म्हणून एक मार्केट असतं नऊ वाजल्यापासून सव्वा नऊ पर्यंत त्याचं अधिकृत टाईम असतं ऑर्डर नऊ ते नऊ सात नऊ आठ ह्या दरम्यान पर्यंत तुम्ही ऑर्डर देऊ शकता त्याच्यामध्ये आणि नऊ सात ते नऊ आठ ह्याच्या दरम्यान कधीतरी रॅन्डमली ते एक्सचेंजचा जो कॉम्प्युटर असतो तो ट्रेडिंग बंद करतो आणि तिथे प्री ओपन मार्केट सेटल होतं हे प्राईस डिस्कवरीसाठी होतं म्हणजे आज काय किमतीनं प्राइस डिस्कवरी करायची ह्याच्यासाठी ते होतं आता हा सगळा खूप डिटेल विषय आहे मी गॅपअप वर एक व्हिडिओ टाकणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं नक्की सांगेन की असं का होतं गॅपअप का होतं मार्केट गॅप डाऊन का होतं कशा पद्धतीनं प्राईज डिस्कवरी केली जाते म्हणजे दुसऱ्या दिवशी ओपनिंगसाठी प्राईज जी ठरवतात ती कशी ठरवली जाते तर त्याच्यामध्ये ट्रेडिंग होतं आणि त्यातला जो लास्ट ट्रेडिंग प्राईज असते प्री ओपनला जे ट्रेडिंग होतं त्यातलं जे एल टी पी असतं त्याला आपण काय म्हणतो ओपनिंग प्राईज असं म्हणतो ओके okay, त्यानंतर हा फरक कशामुळे पडतो ते सगळं डिटेलमध्ये मी व्हिडिओमध्ये सांगेन इथे सांगणं शक्य नाही आहे आपण पुढचा प्रश्न घेऊया पुट आणि कॉलची व्हॅल्यू कशी ठरवण्यात येते पुट आणि कॉलची व्हॅल्यू कशी ठरवण्यात येते तर त्याच्यासाठी सर एक फॉर्म्युला असतो त्या फॉर्म्युल्याच्या डिटेलमध्ये जाण्यात काही फार पॉईंट नाही आहे मी फक्त एवढंच सांगेन की ती बदलते कशी हे आपण समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे तर ते मी ऑप्शनवर आधारित जो एक कोर्स बनवणार आहे त्याच्यामध्ये ते डिटेलमध्ये सांगेन त्यात अनेक गोष्टींचा समावेश असतो तो ॲट द मनी आहे का इन द मनी आहे का आउट ऑफ द मनी आहे का असल्यास कितीचा फरक आहे एक्सपायरीला किती वेळ आहे व्हॉलेटिलिटी किती आहे आणि दिवस किती राहिलेत ह्याच्यावरनं पूट आणि कॉलच्या किमती ठरतात त्याच्यामध्ये थोडक्यात तुम्ही कितीचा कॉल आणि पुट घेताय म्हणजे आत्ता समजा अकरा हजार सहाशे पन्नासच्या आसपास निपटी आहे तुम्ही बारा हजारचं घेत असाल तर साधारणपणे साडेतीनशे पॉईंट वरचा घेताय त्या हिशोबानं त्याची किंमत ठरते प्लस एक्सपायरीला किती दिवस शिल्लक राहिलेत त्या हिशोबाने त्याची किंमत ठरते आणि ह्या दिवसांचं एक इंटरेस्ट रेट कॅल्क्युलेशन असतं त्याच्यामध्ये तर त्याच्यावर त्याची किंमत ठरते अनेक कॉम्प्लिकेटेड गोष्टी आहेत आणि त्यानं त्या ऑप्शनच्या किमती बनत असतात आपल्याला समजायचं काय आहे की तुमच्या इंडेक्समध्ये किंवा तुमच्या शेअरमध्ये किती रुपयाचा फरक पडला की त्या कॉल आणि पुटमध्ये किती रुपयाचा फरक पडतो हे समजलं आपल्याला त्याला डेल्टा असं म्हणतात ऑप्शनमध्ये ग्रीक्स म्हणून एक कन्सेप्ट आहे खूप डिटेल विषय आहेत ते आपल्याला असं एका प्रश्नामध्ये नाही सांगता येणार त्याच्यावर आपली जेव्हा डिटेल व्हिडिओ सिरीज येईल त्याच्यामध्ये मी तुम्हाला त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सांगेन अजित सरांचा प्रश्न आहे सरांनी प्रश्न असा विचारलाय तुमच्या लर्निंग व्हिडिओमध्ये तुम्ही बी टी एस टी आणि एस टी बी टी चा उल्लेख केलात सेबीच्या न्यू रूल्सनुसार आता आपण बी टी एस टी आणि एस टी बी टी ट्रेडिंग करू शकतो का म्हणजे मला इथे कळलं नाही तुम्हाला नक्की काय विचारायचं आहे चा? तुम्हाला सेबीचं नवीन सर्क्युलर कळलं का असं माझा तुम्हाला एक थोडासा प्रश्न आहे कारण बी टी एस टी म्हणजे बाय टुडे सेल टुमारो आता शेअरच्या बाबतीत नवीन नुसार करता येणं थोडंसं उघड झालंय पण काही काही ब्रोकर जे आहेत त्यांनी ती सुविधा दिलेली आहे म्हणजे उदाहरणार्थ झिरोदा आहे मध्ये तुम्ही बी टी एस टी एस टी बी टी करू शकता बीटीएसटी म्हणजे बाय टुडे सेल टुमारो एस टी बी टी म्हणजे सेल टुडे बाय टुमारो म्हणजे बीटीएसटी म्हणजे आज विकत घ्यायचं आणि उद्या विकायचं याला बी टी एस टी म्हणतात एस टी बी टी मध्ये आज विकायचं आणि उद्या बाय करायचं आता शेअरमध्ये फक्त बी टी एस टी करता येतं एस टी बी टी करताच येत नाही त्यामुळे तो काही विषयच नाही राहिला प्रश्न मी जो उल्लेख करतो त्याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही ऑप्शनमध्ये आज कॉल बाय केलात आणि उद्या विकलात म्हणजे आज कॉल तुम्ही बाय केलात आणि उद्या सेल केलात तर ते सुद्धा बी टी एस टी झालं तुम्ही फ्युचरमध्ये आज बाय केलं आणि उद्या विकलात तर ते बी टी एस टी झालं किंवा उलटं केलं आज सेल केलात आणि उद्या बाय केलात म्हणजे स्क्वेअर ऑफ केलात तर ते एस टी बी टी झालं फ्युचर ऑप्शनमध्ये तुम्हाला बी टी एस ही करता येतं एस टी बी टीही करता येतं सेबीच्या नवीन नियमानुसार त्याला काहीही बंदी नाही आणि शेअरमध्ये बी टी एस टी करता येतं काही काही शेअर्स म्हणजे काही काही ब्रोकर्सनी ती सुविधा दिलेलीच आहे त्यामुळे हा म्हणजे तुम्हाला तुमचं जे काही कन्फ्युजन झालं आहे मते ते दूर झालं असेल सेबीच्या नवीन सर्क्युलरमध्ये फक्त शेअर्सशी रिलेटेड बी टी एस टीला प्रॉब्लेम काही काही ब्रोकरना आहे काही काही ब्रोकरनी त्याच्यावर सोल्युशन काढले तृप्ती मॅडमनी विचारले की हाऊ टू मेक स्प्रेड्स इन ऑप्शन्स हाऊ टू मेक स्प्रेड्स इन ऑप्शन स्प्रेड आत्ताच मी वर उदाहरण दिलंय की तुमचं तुम्हाला समजा अकरा हजार सहाशेला आहे तुम्हाला बारा हजारपर्यंत जाईल असं वाटत असेल तर अकरा सहाशेचा कॉल विकत घ्यायचा आणि बारा हजारचा कॉल विकायचा याला बुल कॉल स्प्रेड म्हणतात अकरा हजार सहाशे पन्नासला आहे तुम्हाला असं वाटत असेल अकरा हजार चारशे जाईल म्हणजे तुमचा निगेटिव्ह व्ह्यू आहे तुम्ही अकरा हजार सहाशेचा पूट विकत घ्यायचा आणि अकरा हजार चारशेचा पूट विकायचा याला म्हणायचं पुट स्प्रेड म्हणजे बुल कॉल स्प्रेड बनवता येतो किंवा पुट स्प्रेड बनवता येतो ह्याला स्प्रेड म्हणतात म्हणजे तुम्हाला मायामध्ये प्रश्नाचं उत्तर कळलं असेल डिटेल ऑप्शन व्हिडिओच्या सिरीजमध्ये डिटेलमध्ये त्याच्यावर माहिती सांगेन मार्जिन रिक्वायर्ड प्रत्येक ब्रोकरची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला मार्जिन रिक्वायरमेंट किती आहे ते तुम्हाला तिथे कळू शकतं त्याच्यासाठी मी काही दाखवण्याची गरज नाही मी माझ्या दोन तीन व्हिडिओमध्ये ते दाखवलेलं आहे मार्जिन किती लागतं हे कसं बघायचं असतं हे मी त्याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओसुद्धा केलेला आहे ई टी एफ विषयी विचारले लिस्टेड इन एक्सचेंज अँड विचार दे ई टी एफ आहेत ई टी एफवर वर आपला एक स्वतंत्र व्हिडिओ आहे तर मॅडम तुम्हाला विनंती अशी आहे की आपले जुने व्हिडिओ जे आहेत ते सगळे पुन्हा एकदा तुम्ही बघा ई टी एफवर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे आणि ते एक्सचेंजवर असतात का तर हो असतात आणि ते एक्सचेंजवर ट्रेड होतात मार्जिन कसं लागतं ह्याच्याविषयीसुद्धा व्हिडिओ केलेला आहे त्यामुळे ते व्हिडिओ बघितलेत की तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळतील गणेश सरांनी एक प्रश्न विचारला आहे टू स्टडी फॉर प्राईज ॲक्शन ट्रेडिंग गणेशजी आपला प्राईज ॲक्शन ट्रेडिंग कोर्सच आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे सध्या त्यातले काही व्हिडिओ फ्री कोर्सवर उपलब्ध आहेत बाकीचे व्हिडिओ चारशे लाईक मिळाल्यानंतर उपलब्ध होणार आहेत प्रीमियम ग्रुपवर ते आत्ता उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर अभिजित सरांचा प्रश्न आहे मार्केटमध्ये ही वेळ गुंतवणुकीसाठी कशी आहे अतिशय चांगला प्रश्न आहे हा अभिजित सरांचा की प्रत्येकाला वेगवेगळ्या टाईम फ्रेममध्ये वाटत असतं की गुंतवणुकीसाठी आत्ता मार्केट योग्य आहे का याचं उत्तर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी कायम योग्यच वेळ असते कारण गुंतवणूक ही कमीत कमी तीन पाच सात दहा वर्षांसाठी करायची असते आपण गुंतवणूक करतो आणि दुसऱ्या दिवशीपासून लगेच बघायला लागतो की त्याच्यात किती वाढ झाली आहे म्हणजे आपलं सायकोलॉजी माइंडसेट हा मग ट्रेडरचा बनतो आणि गुंतवणूक केल्यामध्ये दोन दिवसात थोडीशी किंमत कमी आली की आपण लगेच विचार करायला लागतो अरे रे आपलं चुकलं ॲक्च्युली काय असतं गुंतवणूक ही पाच सात दहा वर्षांसाठी करायची असल्यामुळे तुम्ही जर ती सिस्टमॅटिक पद्धतीनं करत असलात तर ॲटोमॅटिकली तुम्हाला काय करता येतं त्याच्यामध्ये प्रत्येक वेळ ही चांगलीच वेळ असते त्यामुळे सिस्टमॅटिक पद्धतीनं गुंतवणूक करा चांगले शेअर शोधा त्याच्यामध्ये गुंतवणूक करा तर ती कुठलीही वेळ चांगलीच असते म्हणजे आता या कोरोना काळात सुद्धा रिलायन्सनं जर बघितलं तर साधारण नऊशे रुपये नऊशेच्याही खाली गेला होता तिथपासून आता तेवीसशे चोवीसशे रुपयापर्यंत सुद्धा रिलायन्स जाऊन आलेला आहे म्हणजे चांगल्या शेअर मध्ये गुंतवणूक आपल्याला करता येऊ शकते त्यांचा हा प्रश्न रिपीट झालाय मी काही कट केलेलं नाही त्यामुळे जसं आहे तसंच दिसतंय सगळं अभिजित सरांचा प्रश्न आहे सॉफ्टवेअर आहे का सॉफ्टवेअर असं नसतं रेडीमेड सॉफ्टवेअर मिळत मिळत नाहीत ते आपल्याला बनवून घ्यावी लागतात किंवा विकत घ्यावी लागतात तर तसं सॉफ्टवेअर मिळतं एक्सेल फाईल मायमध्ये तुम्ही आपल्या कोर्समध्ये आहात तर मी कोर्समध्ये निफ्टीसाठी दिलेली आहे हा दिले प्रश्न तुम्ही मला इथे का विचारला कळलं नाही कारण आपण निफ्टीची दिलेली आहे फाईल एक्सेल फाईल असते ज्याच्यामध्ये आपण ऑप्शनमधलं शॉर्ट कवरिंग होत असताना आपण तिथे बघू शकतो Okay